नमस्कार, मी आकाश यादव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या तडका महाराष्ट्राचं या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने बनणारी पनीर मखाना रेसिपी। ही रेसिपी खूप सोपी आहे, अगदी ढाबा स्टाईल बनते। चला तर मग ह्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तळलेले पनीर, पनीर मसाला, मीठ, लाल तिखट, हळद, अद्रक व लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि मखाना। पहिल्यांदा आपण एका कढईमध्ये एक चमचे तेल टाकून घेऊ। त्यात एक वाटी मखाना टाकून मखाना शॅलो फ्राय करून घेऊ। आता मखाना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी दोन चमचे तेल एका कढईमध्ये टाकू। तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले लसूण व अद्रक टाकून घेऊ व ते तेलात तळून घेऊ। हे व्यवस्थित तेलात तळून झाल्यानंतर यामध्ये 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित परतून घेऊ। आता मिरच्या तळून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। तो व्यवस्थित तळून घेऊ। कांदा हा लालसर होईपर्यंत तळा। तुम्ही बघू शकता कांदा आपला लालसर तळला गेला आहे। यात आता आपण 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट। आपण मिरची टाकली असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट। यानंतर 2 चमचे पनीर मसाला, 2 चवीनुसार मीठ टाका। हे सर्व छान तेलात तळून घ्या। आता मसाल्यातून तेल सुटल्यावर थोडे पाणी टाकून घ्या आणि ते व्यवस्थित मिक्स करून छान शिजवून घ्या। आता भाजीला लागणारा मसाला तयार आहे। यात आपण शॅलो फ्राय केलेले मखाना टाका। यानंतर तळून घेतलेले पनीर टाका। पनीर तळताना मी फक्त मीठ, हळद व लाल तिखट टाकून तळले आहे। आता हे सर्व व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घ्या। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या व 5 ते 7 मिनिट मीडियम गॅसवर छान शिजवून घ्या। आता आपली पनीर मखानाची रेसिपी तयार आहे। ही तुम्ही रोटी, राईस किंवा चपातीबरोबर ट्राय करू शकता। तर आजची ही साधी व सोपी ढाबा स्टाईल बनणारी पनीर व मखानाची भाजी कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा। ही साधी व सोपी रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा व कशी होती हे नक्की कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सेजरील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। भेटूया असंच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत।